आमचे महाराष्ट्राचे लाडके शास्त्रज्ञ आमचे आदरणीय पाटील चंद्रकांत घवाणे यांनी आमच्या शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं खूप सहकार्य केलेलं आहे। मी आदरणीय आमचे धनंजय मुंडे साहेब समाज कल्याण मंत्री त्यांना विनंती करतो की त्यांना त्यांचं वाक्य ऐकावं, मनोगत व्यक्त करावं। मी प्राध्यापक चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे सीबीजी सेंद्रिय शेती संशोधन केंद्र कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र। गेल्या 23 वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीकरता अनेक उपाययोजना करण्यात आल्या, परंतु ज्या उपाययोजना आवश्यक होत्या त्या उपाययोजना साध्य झाल्या नाहीत। त्याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांच्या जवळ शेतकऱ्यांच्या पक्क्या गोट्या शेजारी जर शेणखताच्याऐवजी जर आपण गांडूळखत प्रकल्प केला आणि त्या गांडूळखताचा उपयोग जर आपण आपल्या शेतामध्ये केला तर नक्कीच उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय राहत नाही। गेल्या 23 वर्षापासून मी या संदर्भामध्ये माझ्या ऊस, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर वांगी, कांदा, बटाटा सर्व प्रकारच्या पिकांवरती या गांडूळ खताचा उपयोग काय होतो, कशा पद्धतीने गांडूळ खतामुळे पिकांचं उत्पादन वाढतं अशा पद्धतीने मी प्रयोग केले आणि सर्व प्रयोग हे 100% सक्सेसफुल झालेले असून या ठिकाणी या प्रयोगांना पाहण्याकरता मध्य प्रदेश राज्यातील बडवणी जिल्ह्याच्या मोरगुन तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी या ठिकाणी कृषी अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। बडवणी जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या अंतर्गत मध्य प्रदेश राज्यातील बडवणी जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या अंतर्गत 60 शेतकऱ्यांचा दौरा, पुणे जिल्ह्यातील शेतकरी काय करतात, कशा पद्धतीने त्यांची शेती करतात, कोणती तंत्रज्ञान वापरतात, कोणत्या पद्धती वापरतात याचा अभ्यास करण्याकरता गेल्या 23 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने या CBG सेंद्रिय शेती संशोधन केंद्रास या 60 शेतकऱ्यांनी भेट दिली। याच्या अंतर्गत प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे म्हणजे मी स्वतः जे इथे केलेले संशोधन आहे की हा माझा जो शेतकरी आहे त्याच्यावरती आज अतिशय वाईट वेळ आलेली आहे। आज आपण दिल्लीमध्ये जर पाहिलं गेल्या 15 दिवसापासून त्यांचं आंदोलन चाललेलं आहे, थंडीमध्ये शेतकरी कुडकुडत आहेत, परंतु केंद्र सरकार त्यांची दखल, त्यांचे दाद त्या ठिकाणी घ्यायला तयार नाही आहे। आजच माननीय समाजसेवक अण्णा हजारे यांनी ॲग्रोवन पेपरला मी मुलाखत वाचली त्यांची किंवा त्यांचा लेख वाचला, तर केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही आहे अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सल्ला ते त्यांनी देण्यात आलेला आहे किंवा सर्वसाधारण त्या ठिकाणी बोलण्यात आलं। मग याला पर्याय शेतकरी बंधूंनी प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे हे सांगतील त्याप्रमाणे जर नियोजन शेतीचं केलं, खत नियोजन केलं, औषधांचं नियोजन केलं, तर नक्कीच कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत